गडचिरोलीतील श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था श्यामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठान महात्मा नेत्रपेढी नागपूर जिल्हा अंधत्व निवारण समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने श्याम शुश्रूषा हॉस्पिटल येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर अरविंद डोंगरवार, डॉक्टर पलक मंत्री, डॉक्टर शकुंतला कापगते, ऍडव्होकेट मनीष कापगते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, जगन उईके, दुलीचंद कोसलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये 500 लोकांची तपासणी नोंदणी करण्यात आली तर 250 लोकांची नेत्र ऑपरेशन होणार आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता नेत्रपेढीचे गौरव राऊत, संचिता राऊत, स्वप्नील लिमजे, युवराज गहाणे, मोरेश्वर गहाणे, भागवत लांजेवार, राजू कापगते यांनी मेहनत घेतली. मी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आहे. साकोली येथील श्याम शुश्रूषा रुग्णालय येथे आणि श्यामराव बापू प्रतिष्ठान तसे महानेत्र तपासणी महात्मे नेत्र तपासणी तर्फे या ठिकाणी नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे. या ठिकाणी डॉक्टर हेमकृष्ण कापगते, ॲडव्होकेट आणि नगरसेवक मनीष कापगते, डॉक्टर शकुंतला कापगते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडे या विषयावर चर्चा करू. येथील आपलं स्वागत आहे डॉक्टर भाई. आपण दरवर्षी असे नेत्र लोक तपासणी शिबिर घेत आहोत, पण त्या कोरोना काळामध्ये कोरोना काळात आपण आता कुठं कुठे घेतले जातात, अजून किती शिबिर घेतात आणि आपला काय उद्देश आहे? साहेब नमस्कार. टी व्ही चॅनलचासुद्धा नमस्कार. सर्व जनतेचासुद्धा आभार मानतो आहे की आपण नेहमी सहकार्य करत असता. जवळपास नेत्रदान शिबिरं किंवा नेत्र तपासणी शिबिरं आतापर्यंत जवळपास 81 शिबिरं आम्ही घेतलेले आहेत. आधी ह्या 81 शिबिर आम्ही ह्या ठिकाणी घेत आहोत आणि जवळपास 2850 लोकांना ससुरवाटसुद्धा केलेलं आहे. आणि मोत्याबिंदू ऑपरेशन जे झाले, जवळपास मोत्याबिंदू ऑपरेशन 2055 लोकांचं आतापर्यंत आम्ही मोत्याबिंदू ऑपरेशन केलं. आजही तपासणी जवळपास 200+ लोकांची झालेली आहे आणि तपासणीमध्ये त्याच्यावर 6 तारखा आम्हाला मिळालेली आहे. त्या 6 तारखेमध्ये कोरोनाचं सांभाळून सगळ्यांना कोरोना टेस्ट तपासणी सांगितलेली आहे. सगळ्यांना मास्क बांधून आम्ही इथं बोलवलेलं आहे. सॅनिटायझेशन उपयोग केला, सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्व प्रयत्नामधून जवळपास 2.5 वर्षाच्या नंतर आम्ही हे आरोग्य शिबिर घेत आहोत. आणि ह्या जवळपास या त्या शिबिरामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. लोकांनी चांगलं सहकार्य दिलेलं आहे. खूप लोक आलेले आहेत आणि जवळपास 6 बॅचेसमध्ये ते महात्मा शिवरी नागपूर त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांना नेण्याची व्यवस्था होईल, त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था होईल आणि त्यांचं ऑपरेशनसुद्धा मोफत ऑपरेशन या ठिकाणी होणार आहे. हे सर्व गोष्टीमध्ये सहकार्य सगळ्यांचं मिळत असतं आणि जवळपास आजसुद्धा चांगल्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य दिलेलं आहे. महात्मा नेत्रपेढीचे माननीय अरविंदजी डोंगरवार, डॉक्टर अरविंद डोंगरवार आणि त्यांची सर्व महात्म्याची चमू या ठिकाणी आहेत, तपासत आहेत, तारखा देत आहेत आणि त्या पद्धतीनंसुद्धा त्यांचंसुद्धा एक चित्रीकरण आपण करावं म्हणून विनंती करतो. आपण मला या ठिकाणी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद. सर, एक मुलगा दुसरा प्रश्न आहे की आता या 2.5 वर्षानंतर तुम्ही जो शिबिर घेतलेला आणि आता पहिला शिबिर आहे एवढ्या ब्रेक नंतर आणि तुम्ही घेतली असाल, परंतु हा मोठा शिबिर आहे या ठिकाणी, आता यातली काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे नेत्र रोग तपासणी शिबिर तुम्ही घेता, लोकांची काय प्रतिक्रिया आहे? लोकांना तिथं घरामध्ये घ्यायला पाहिजे, कारण लोक माझी प्रतिक्रिया घेऊन या ठिकाणी माझं माझ्या तोंडात सांगणं बरोबर होणार नाही आणि म्हणून लोकांच्या त्या ठिकाणी कशा त्रासासाठी डोळ्याच्या त्रासासाठी हो का? तर तुम्ही तपासणी झाली का? हो. तर तुम्हाला कसं वाटतंय डॉक्टर साहेब, दरवर्षी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करतात, तर तुम्ही कितीदा आले, किती लोकांना सांगितले या शिबिराचा लाभ घ्या? हे डॉक्टर साहेबांची शिबिर लोक करते आहेत. हे माझी पहिली जेव्हा मी येथे आलो मला शिबिर लोक म्हणजे डॉक्टर साहेब करते आहेत जे मला मालूम आहे. मी लहानपणापासून सापूला काम करतो, मी तुमच्या राहायला वाला हो, म्हणून आज पहिलाच वर्ष आलो. तुम्ही कुठून आले? मी कशासाठी आले? किती वेळ आहे तुमचा? कुणी पाठवले का अगोदर या अगोदर? नाही, पहिले पाठवलं की डॉक्टर साहेबांना दुर्गाच्या शिबिर घेतो. आजपर्यंत बंद होता शिबिर, तुम्हाला कसं वाटत होतं कोरोनामुळे? कोरोनामुळे आपल्या घरी बसलो,
किती वय आहे तुमची? 70 वय आहे. अजून तब्येत ठीक आहे? म्हणजे पहिला वेळ आहे का चष्मा लावता का तुम्ही आता? म्हणजे चष्मा नाही लावत? तर आता तपासणी झाली का तुमची? कितीदा या शिबिराचा तुम्ही लाभ घेतलेला? कुठं राहता तुम्ही? तर या ठिकाणी पुष्कळसे या ठिकाणी शिबिरार्थी आहेत आणि त्याचा लाभ घेत आहेत. त्यांनी मुलाखती या ठिकाणी ऍडव्होकेट मनीष कापडे आहेत. तुम्ही काय सांगाल डॉक्टर साहेब? दरवर्षी या ठिकाणी शिबिरात आयोजन करतात, तुम्ही त्यांना मदत करता, आपण काय सांगा? खऱ्या अर्थानंतर 1.5-2 वर्षाच्या आता ह्या कोरोनाच्या कालखंडानंतर आम्ही हा प्रथमच कॅम्प ऑर्गनाईज करत आहोत. शंभर देश शिक्षण संस्था, शंभर कापगते प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे माथ्या नेत्रपिढी यांच्या विशेष आभार इथं मानलेच पाहिजेत. 1-2 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅम्प आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आजच्या कार्यक्रमाला आलेला आहे. आणि मला वाटतं जवळपास म्हणजे 500 आतापर्यंत पेशंटनी तपासणी झालेली आहे आणि 200 जवळपास ऑपरेशनचा आकडा इथं गेलेला दिसतो आहे. तर अतिशय एक ही जे गॅप झाली याच्यामुळे इतक्या जास्त मोठ्या संख्येने डोळ्याच्या ऑपरेशनचे इथं आपल्याला रुग्ण दिसत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आपल्या परीनं आणि याच्या महात्मा नेत्रपिढीच्या सहकार्याने निश्चितच आता आणि समोर सुद्धा एक चांगलं अशाच प्रकारचे कॅम्प ऑर्गनाईज करू. मॅडम, डॉक्टर साहेबांना काय कामते तुम्ही? पण डॉक्टर साहेबांना नेहमी सहकार्य करता, छोटं काम सांभाळू हा फार मोठा योगदान आहे डॉक्टर साहेबांसाठी. तुम्ही काय सांगाल एवढे दिवस झाले डॉक्टर साहेब एवढे तुम्ही हे करत आहे, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉक्टर हेमकृष्ण कापगते हे नेहमी शिबिरांचे आयोजन करत असतात, परंतु गेल्या 1.5-2 वर्षामध्ये हे आयोजन कोरोनामुळे बंद झालेलं होतं आणि आज इतक्या गॅपनंतर हे शिबिर घेण्यात आलं, त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला. ह्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अतिशय मोठी आहे आणि जवळजवळ आता मिळालेल्या माहितीनुसार 250 ऑपरेशनचे पेशंट आहेत आणि 500 पेशंटची नोंद झालेली आहे आणि लोक अतिशय खुश आहेत की त्यांना मोफतमध्ये ऑपरेशन आणि नागपूरवरून जाणं येणं होते. आणि हे सर्व डॉक्टर विकासजी महात्मे नेत्रपेढीतर्फे करण्यात येते आणि त्यामुळे डॉक्टर महात्मे साहेबांचे विशेष आभार, तसेच श्री अरविंदजी डोंगरवार आणि त्यांचे सहकारी सर्व त्यांनासुद्धा मी धन्यवाद देते. आणि आमच्या परिसरातील लोकांची इतकी चांगली व्यवस्था होत आहे डोळ्यांच्या बाबतीत आणि म्हणून त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्व जनतेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद देते. आणि टीव्ही चॅनलचे आमचे मुलाखत घेणारे श्री डी जी रंगारी साहेब यांनासुद्धा धन्यवाद देते, धन्यवाद. तर हे होते माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, डॉक्टर शकुंतला कापगते, मनीष कापगते या ठिकाणी सांगितले की मग दरवर्षी ते या ठिकाणी ते शिबिराचे ठिकठिकाणी आयोजन करतात. गेल्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये आता 1.5-2 वर्षाच्या ब्रेकमध्ये या ठिकाणी त्यांनी एक मोफत महात्मे नेत्रपिढी व त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या श्याम रुग्णालयातर्फे सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. जवळपास 250 ते नेत्र ऑपरेशनला आलेले आहेत आणि जवळपास किती लोकांची नोंद झाली मॅडम? 500 लोकांची या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि ते इथून नागपूरला ते नेतात आणि सेवा देत आहेत. तर अशा पद्धतीच्या त्यांच्याजवळ सेवा काल आहेत, डॉक्टरांना किंवा रुग्णांना सेवा देण्याच्या काळ ते सतत कार्यरत करत असतात आणि म्हणून अतिशय चांगलं रिस्पॉन्स आता या ठिकाणी मिळालेला आहे, सर्वांनी त्याचा लाभ घेतला आहे. मी डी जी रंगारी, SN News TV, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा.